लॉग इन करा मुंबईत डॉट इन वर तुमचं आमचं घर हे आपल्या कमाईवर चालतं त्यासाठी कष्ट करावे लागतात घाम गाळावा लागतो पण राजकीय पक्षांचं मात्र असं नाही त्यांचा कारभार त्यांचा संसार हा देणगीतून घेतून मिळणाऱ्या कमाईवर चालतो राजकीय पक्षांच्या याच कमाईचा आकडा समोर आलाय यात कुणी आघाडी घेतली आहे कोणाची पिछाडी झाली आहे आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे नेमकं काय का तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी सदानंद मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याला किती आणि कोणत्या माध्यमातून प्रकारे देणगी मिळाली याची माहिती दरवर्षी निवडणूक आयोगाला द्यावी लागते निवडणूक आयोगाकडूनच ही माहिती सार्वजनिक केली जाते यातलाच एक लोकप्रिय प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड सुरुवातीलाच आपण इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे नेमकं काय का ते बघूया देशातल्या राष्ट्रीय प्रादेशिक स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं देणगी मिळते याच देणगीचा एक प्रकार आहे इलेक्ट्रोल बॉन्ड यालाच मराठीत निवडणूक रोखे असं म्हणतात सध्या राजकीय पक्षांना याच बॉन्डचा वापर करून सर्वाधिक देणगी मिळते कारण यामध्ये देणगीदाराची ही जाहीर होत नाही एखादी व्यक्ती किंवा कंपनी निनावी पद्धतीनं बँकेतून म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामधून बॉन्ड खरेदी करून तो संबंधित पक्षाला देऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रल बॉन्डची पद्धत रूढ केली हा बॉन्ड बाजारात आणला पण निनावी पद्धतीनं बॉन्ड देण्याची देणगी देण्याची ही पद्धत सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली दरवर्षी जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर या चार महिन्यामध्ये हे बॉन्ड जारी केले जातात गेल्या वर्षी मात्र केवळ वर जानेवारी आणि ऑक्टोबरमध्येच हे बॉन्ड जारी करण्यात आले होते आता आपण कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली आहे ते बघूया दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात कळीची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शिवसेनेनं अधिक देणगी मिळवली आहे तर राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा काँग्रेसला मात दिली आहे भाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी तब्बल शहात्तर टक्के वाटा हा निव्वळ इलेक्ट्रल बॉन्डचा आहे या तुलनेत काँग्रेसचा हा वाटा केवळ नऊ टक्के इतका आहे म्हणजे काँग्रेसला निनावी पद्धतीने मिळालेली जी रक्कम आहे देणगीची ती केवळ नऊ टक्के एवढी आहे आता आपण निवडणूक आयोगाकडं जो डेटा आलेला आहे त्याच्यानुसार दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली ते बघूयात दोन हजार एकोणीस वीसमध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून तब्बल तीन हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांची देणगी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मिळाली यापैकी तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये एवढी देणगी एकट्या भाजपने मिळवली आहे भाजपला सर्वच प्रकारातून एकूण तीन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एवढी देणगी मिळाली आहे तर सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ तीनशे अठरा कोटी रुपये इलेक्ट्रॉनल बॉन्डमधून मिळालेत काँग्रेसच्या चारशे एकोणसत्तर कोटी रुपया एकूण देणगीमध्ये अडुसष्ट टक्के वाटा हा केवळ इलेक्ट्रॉल बॉन्डचा आहे भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीमध्ये दोन हजार अठरा एकोणीसच्या तुलनेत दोन हजार एकोणीस वीसमध्ये तब्बल पंच्याहत्तर टक्के वाढ झाली आहे या उलट काँग्रेसच्या देणगीमध्ये तब्बल सतरा टक्क्यांची घट झाली आहे काँग्रेसला अठरा एकोणीसमध्ये तीनशे त्र्याऐंशी कोटीच्या तर एकोणीस वीसमध्ये तीनशे अठरा कोटीची देणगी मिळाली दुसरीकडं प्रादेशिक पक्षांमध्ये पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसला तब्बल शंभर कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड मिळाले तिथं काही महिन्यांपूर्वीच विधानसभेची निवडणूक झाली तसंच तामिळनाडूमध्येही विधानसभेची निवडणूक झाली होती तिथं सत्तेवर आलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये एवढे इलेक्ट्रॉनिल बॉन्डच्या निमित्तातून मिळालेले आहेत महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही सत्तेत सोबत आहेत सत्तेत सोबत असले तरी देणगीमध्ये मात्र शिवसेनेनं बाजी मारली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एक्केचाळीस कोटी रुपये मिळालेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणतीस कोटी पंचवीस लाख रुपये मिळालेत राजकीय पक्षांवर छप्पर फाडके पैशांची उधळण करणारे हे देणगीदार कोण आहेत हे मात्र आपल्याला कळू शकत नाही इलेक्ट्रल बॉन्ड येण्याआधी एखाद्या राजकीय पक्षाला वीस हजाराहून जास्त रुपयाची देणगी मिळाली तर संबंधित देणगीदाराची माहिती जाहीर करावी लागत होती देणगी रूपी छप्पर फाड कमाईचा हा इलेक्ट्रॉल बाँडचा मार्ग तुम्हाला कसा वाटतो हा मार्ग देणगीदारांमध्ये दे एवढा का लोकप्रिय ठरतो आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा मुंबई तकला यूट्यूबवर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर फॉलो करा आणि दिवसभराच्या अपडेट्ससाठी तक डॉट इन लॉग इन करा थँक्यू लॉग इन करा मुंबई तक डॉट वर